नमस्ते विद्यार्थी मित्रहो, मी अमोल गुरव या माझ्या यूट्यूब चॅनलवर एकेच स्मार्ट एज्युकेशन या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत इयत्ता 5वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, ज्याचं नाव आहे महानगरपालिका। महानगरपालिका शहरांचा विस्तार आणि लोकसंख्या वाढलेली आहे, अशा महानगरांचा कारभार पाहण्यासाठी महानगरपालिका स्थापन करण्यात आल्या आहेत। भारतात प्रथम मुंबई येथे महानगरपालिका स्थापन करण्यात आली। ज्या शहराची लोकसंख्या 3 लाखांपेक्षा जास्त असते त्या शहरात महानगरपालिका स्थापन करण्यात येते। महानगरपालिकेची रचना। लोकसंख्येच्या प्रमाणात महानगरपालिकेची एकूण सदस्य संख्या ठरवली जाते। शहराची विभागणी वेगवेगळ्या प्रभागांमध्ये केली जाते। प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीने सदस्य निवडले जातात। महानगरपालिकेच्या सदस्याला नगरसेवक असे म्हणतात। महानगरपालिकेचा कार्यकाल। महानगरपालिकेच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात। सदस्यांची निवड 5 वर्षाच्या मुदतीसाठी असते। निवडणूक लढविणाऱ्या उमेदवार भारताचा नागरिक असावा, त्याचे वय 21 वर्षे पूर्ण असले पाहिजे, त्याचे नाव स्थानिक मतदार यादीत असावे। महानगरपालिका सदस्य। महानगरपालिकेत निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाची महापौर म्हणून निवड करतात। महापौर हा शहराचा पहिला नागरिक मानला जातो। महानगरपालिकेच्या सभांचा तो अध्यक्ष असतो। शहराच्या सर्वांगीण विकासात महापौरांची महत्त्वाची भूमिका असते। त्यांच्या अनुपस्थितीत उपमहापौर कामकाज पाहतात। महानगरपालिकेच्या समित्या। समित्यांमार्फत स्थानिक कारभार हे भारतातील स्थानिक शासन संस्था यांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे। महानगरपालिकेत एक स्थायी समिती असते। शहराशी संबंधित धोरण ठरवण्याचा व महत्त्वाचे निर्णय घेण्याचा अधिकार स्थायी समितीला असतो। तसेच महानगरपालिकेत आरोग्य, शिक्षण, परिवहन, पाणीपुरवठा इत्यादी समित्या असतात। याशिवाय महानगरपालिका प्रभाग समित्यांचीही निर्मिती करते। महानगरपालिकेचे प्रशासन। महानगरपालिका आयुक्त हे महानगरपालिकेच्या प्रशासनाचे प्रमुख असतात। भारतीय प्रशासकीय सेवेतील व्यक्तीची या पदावर राज्य शासन नेमणूक करते। महानगरपालिकेने घेतलेल्या सर्व निर्णयांची अंमलबजावणी करणे हे त्यांचे महत्त्वाचे काम असते। महानगरपालिकेची कामे। पिण्याच्या पाण्याचा नियमित पुरवठा करणे, रस्त्यांची देखभाल व दिवाबत्तीची सोय करणे, जन्ममृत्यूची नोंद ठेवणे, आरोग्यविषयक सेवा उपलब्ध करणे, सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था करणे, झोपडपट्ट्यांची सुधारणा करणे, अग्निशामक सेवा पुरवणे, प्राथमिक शिक्षणाची सोय करणे, धोकादायक इमारतीबाबत सूचना देणे। त्याचबरोबर
सार्वजनिक उद्याने व क्रीडांगणाची सोय करणे, संगीत व ललित कलांना उत्तेजन देणे, रस्ते व चौकांचे सुशोभीकरण करणे, शहरातील विशेष कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सन्मान करणे, पर्यावरणाची काळजी घेणे, आरोग्यास घातक ठरणाऱ्या उद्योग व्यवसाय यांना परवानगी नाकारणे, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था करणे अशी अनेक कामे महानगरपालिका करते. महानगरपालिकेचे उत्पन्न. महानगरपालिका विविध कर वसूल करते. उदाहरणार्थ पाणीपट्टी, घरपट्टी, मनोरंजन कर इत्यादी. जकात कर हे महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे साधन आहे. विविध विकास योजनांसाठी राज्य सरकार महानगरपालिकेला पैसा उपलब्ध करून देते. जर आपणाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या अमोल गुरव या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा. धन्यवाद.